आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणीका वानखेडे स्वानंदच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवात आपले सर्वांचं स्वागत करते. आज गणेशोत्सवाचा 7वा दिवस. संपूर्ण जगभरात गणपती बाप्पांचं आगमन झाले असून सारेच भक्त त्यांची सेवा करण्यात तल्लीन झाले आणि पर्यावरणाला पूरक आज जिथे तिथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. अशातच आमची स्वानंदची टीम पोहोचली आहे उल्हासनगर 4 परिसरात शिंदे यांच्या कुटुंबियांचं बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग आपण दर्शन घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणरायाला नमन करून आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. तर आपण शिंदे कुटुंबियांची ओळख करून घेऊयात. तुमचं नाव काय? माझं नाव सुखदेव शंकर शिंदे. आणि तुमच्या सर्व फॅमिलीची ओळख करून? ही माझी मिसेस सुनंदा शिंदे, ही आमची सून श्वेता शिंदे आणि आमची शेजारी म्हणजे नात्या. तर समजा जसे स्वानंद टीमकडून तुमच्या सर्वांना नमस्कार. तर आपण एक प्रश्नमंजुषेचा खेळ खेळणार आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न करणार, तुम्ही त्याचे आन्सर द्या. तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून वास्तव्यास आहात? आम्ही इथे कमीत कमी 40 वर्ष झाली. आणि कुटुंबात किती सदस्य आहे? आमच्या कुटुंबात टोटली आम्ही पहिले 4 जण होतो, 3 जण होतो, आई मी आणि एक माझी बहीण. बहिणीचं लग्न झाले, ती गेली आपल्या घरी. त्यानंतर माझं लग्न झालं. तर आता आमची फॅमिली वाढली तर मला 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. एका मुलाचं लग्न झालं आहे, एका मुलीचं पण झालं आहे. आता 2 आहेत, 2 ते कॉलेज करतात. तर मग इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा हा विचार तुमच्या मनात कधी आला? हा आम्ही नेहमीच करतो, पण आता आम्हाला एक तुमच्यासारख्यांनी सांगितलं की तुम्ही न्यूजला दाखवा. दाखवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही असं निसर्गाला कुठली हानी होऊ नये, पोचू नये ह्या पद्धतीने मकर किंवा डेकोरेशन तुम्ही ते करताय ते दाखवा, जगाला बघू द्या. त्यापासून दुसऱ्यालाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने मी बनवलं. लोकांना काय सामाजिक संदेश देणार तुम्ही यामध्ये? आता लोकांना असा संदेश देणार की जसं निसर्गाला आणि आपल्या मानवी जीवनाला कुठलाही हानिकारक होऊ नये, जीवाला धोका होऊ नये, त्यासाठी जे कोणी आहे निसर्गाप्रमाणे आपले गरिबीत गरिबी असं काय नाही, त्यांना पैसे लागतात. तुम्ही माती वीट रेती जमा करून बनवू शकता जसं मी बनवलं आहे, हे मी सांगू इच्छितो लोकांना.
गणपती बाप्पाचं विसर्जन कुठे करता तुम्ही? आता बघा, गेल्या वेळेस बनवलं होतं तेव्हा इथेच केलं होतं, पण आता इथे काय बोलतात, जरा मजा हजा करायला पाहिजे, मुलांना सुट्ट्या असतात, जरा नाचत गाचत. आता जे नगरपालिकेने आम्हाला नेमून दिलंय जिथं विसर्जन करायचं त्या ठिकाणी जाऊन आम्ही विसर्जन करतो. तुमचं नाव काय? माझं नाव प्रियंका गौरव गायकवाड. आणि तुम्ही यांचे शेजारी म्हणजे राहता, तर मग तुम्ही किती वर्षापासून यांचं म्हणजे घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात? मी गेले 7 वर्ष, म्हणजे जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी इथं राहायला आले, तेव्हापासून मी यांच्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी येते. तुम्ही यांच्या गणपतीचं म्हणजे काय वैशिष्ट्य सांगणार आम्हाला? यांच्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आपण कसं वापर करतो त्या पद्धतीने माती, त्यानंतर म्हणजे घरगुती ज्या गोष्टींनी जास्तीत जास्त सजावट करता येईल त्या गोष्टींचा वापर हे जास्त करतात, आणि पर्यावरणाला म्हणजे हानी पोचणार नाही ह्या गोष्टीने ते जास्त काळजी घेतात. मग त्याची मिरवणूक म्हणा, विसर्जन म्हणा, याचं म्हणजे दुसऱ्यांना असं लाव स्पीकरचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही, आणि बाकीचं म्हणजे असं एकदम मेंटेन ठेवतात प्रत्येक गोष्ट. तुमचं नाव काय? श्वेता श्याम शिंदे. तर तुम्ही गणपती बाप्पांबद्दल काही 2 शब्द बोलणार? हो, ऑफकोर्स. मी 2 वर्ष झाली आहे आणि व्यवस्थित, म्हणजे काहीच पर्यावरणाला हानी होणार नाही असं दरवर्षी इको फ्रेंडलीच असतो. तसं याही 2 वर्ष मी खूप एन्जॉय केलं, गेल्या वर्षी इको फ्रेंडली होतं तसं यावर्षी इको फ्रेंडलीच आहे. शिंदे कुटुंबियांकडून गणपती बाप्पांचं म्हणजे इको फ्रेंडली गणपती उत्सव का साजरा करावा हे जाणून घेतलं आणि त्यांचे वैशिष्ट्य जाणून घेतलं आणि त्यांनी लोकांना सामाजिक संदेश दिला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शिंदे कुटुंबियांचं बाप्पांचं दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न झालं आहे. बाप्पांचं आणखी एक लोभस्वर्ण रूप आपल्याला पाहायला मिळालं. आपणही इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करत असाल तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. स्वानांची टीम तुमच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी नक्की येईल. आपल्याला जर आमचा आजचा कार्यक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सामाजिक संदेश देत भेटूयात पुढच्या कुटुंबियाला. तोपर्यंत पाहत राहा स्वानंद न्यूज चर्चा तर होणारच. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.